लव जिहादच्या कारणावरून पोलिसांवर भडकणाऱ्या नवनीत राणा पडल्या तोंड घशी. अमरावतीत मुलगी बेपत्ता झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी हे लव जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप केला. मुलीला शोधण्यावरून आणि कॉल रेकॉर्ड केल्यानंतर नवनीत राणांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांवर आगपागड केली, पण तरुणी सापडली आणि कथित लव जिहाद प्रकरणाची हवा निघाली. आता सापडलेल्या तरुणीने राणांवरच बदनामीचा आरोप केला आहे, त्यामुळे आक्रमक झालेला राणा आता तोंडघशी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्या मुलीसोबत लव जिहादचा प्रकार घडला असा आरोप करत नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशन डोक्यावर घेतलं, तीच मुलगी समोर आली आणि तिने नवनीत राणा यांचाच बुरखा फाडलाय. ती मुलगी नेमकं काय म्हणतीये तुम्ही? मी अशी कोणासोबत पळून वगैरे गेली नव्हती, माझ्याबद्दल ती बदनामी झाली. ती फक्त विनंती करून बंद करा, माझ्या शिक्षणासाठी गेली होती फक्त, बाकी काही नाही. माझी बदनामी केली, बाकी काहीच नाही. त्यांना पण केली असेल त्यांना सांगा फक्त की ही बदनामी बंद करा. मला फक्त कोर्स करायचा होता बघ, बाकी